विद्यार्थी मित्रों, प्रथमतः आपले सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। या ठिकाणी आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता आणि त्यामधील घटक वर्गीकरण आणि त्यातला उपघटक इंग्रजी अक्षरमाला या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। प्रथमतः आपण वर्गीकरण म्हटलं की तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये याचं अनेक वेळा प्रत्यय घेत असतो। अगदी वर्गीकरण म्हटलं की आपल्याला माहिती की आपल्याकडे एकत्रित माहिती दिलेली असते किंवा एकत्रित माहिती आपल्या आपण डोळ्याने पाहतो, आपल्या ज्ञानेंद्रियाने पाहतो आणि त्याचं एक प्रकारचं आपण त्यातले असणारं साधर्म्य सारखेपणा हा आपण नेहमी वेगळा करण्याचा प्रयत्न करतो। त्या साधर्म्यच्या ज्या वस्तू आहेत त्या वेगळ्या करण्याचा प्रयत्न करत असतो। मग त्या वस्तू ज्या वेळेस आपण पाहतो किंवा वेगवेगळ्या आकृत्या पाहतो, त्या वेगवेगळ्या घटना पाहतो, या घटनांमध्ये आपण काय करतो की सहसंबंध आहे का, त्याच्यामध्ये काही संगती आहे का, पहिली घटना घडली नंतर दुसरी घटना घडली, पहिली आकृती पाहिली तिचा रंग, दुसरी आकृती पाहिली तिचा रंग, त्यानंतर अनेक आकृत्या बघितल्या त्यांचा रंग, त्याचे सारख्या रंगाचे आपण वेगळं करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजेच म्हटल्यामध्ये आपण त्यांचं वर्गीकरण करत असतो आणि वर्गीकरण कसं पाहिलं खरं तर वेगवेगळे गट पाडणं वरच्या इयत्तेमध्ये आपण 9वीमध्ये सुद्धा याचा चांगल्यापैकी अभ्यास करणार आहोतच। या ठिकाणी आपण आता सहजपणे समजा तुमच्याकडे अगदी नाणी दिली, बरीच नाणी एकत्रित आहेत, मग ती 1 रुपयाची नाणी असतील, 2 रुपयाची असतील, 5 रुपयाची असतील, 10 रुपयाची असतील, तुम्ही दिलेल्या नाण्यांचा जो तुमच्या समोरचा जो गंज म्हणू आपण त्याला एक मोठा दिलेला एकत्रितपणे बरेच दिले त्यांना तुम्ही वर्गीकरण करू शकता। त्याचे वेगवेगळे गट करतील, मग 1 रुपयाची वेगवेगळी नाणी होती, 5-5 रुपयाची वेगळी नाणी होती, 10-10 रुपयाची वेगळी नाणी होती। म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी त्या नाण्यांचं वर्गीकरण त्याच्या मूल्यानुसार त्या ठिकाणी करणार। सहजपणे तुम्ही रस्त्याने चाललात तरी कधी अनुभव येतो का आपल्याला, अगदी एक मोठा गोलका दिसतो, बरेचसे विद्यार्थी अगदी चाललेले असतात आणि आपण सहजपणे त्या ठिकाणी अनुमान काढतो की या सगळ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ड्रेस कोड आहे, गणवेश जो आहे तो सारखा आहे। म्हणजेच आपण अनुमान काढणार की सर्व विद्यार्थी एका शाळेचे आहेत। हीच विद्यार्थी वेगवेगळ्या ड्रेसची वेगवेगळे उभा असतील, आपण प्रत्येक शाळेची कदाचित ही राहिलेली मुलं ही 3 शाळेची 4 शाळेची, कारण वेगवेगळे ड्रेस कोड आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो अगदी सहजपणे। अशी किती काही उदाहरणं आपल्या सभोवताली घडत असतात की आपण एखाद्या जमावामध्ये उभा राहिलो, काही समभाषिक लोक आपल्याला आढळते, मग मराठी बोलणारे असतील तर आपण म्हणणार महाराष्ट्रीय नाही, कर्नाटकी बोलणारे असतील तर आपण म्हणणार कर्नाटकी, तेलुगू असतील तर तामिळनाडू, वेगवेगळे बिहारी असतील, आपल्या प्रत्येक राज्यासाठी आपल्याला माहिती आहे आपल्या भाषा वेगवेगळ्या भाषिक प्रांत आहेत, त्याचं वर्गीकरण आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो। मग यामध्ये बघा हे वर्गीकरण करत असताना आपल्याला असंही लक्षामध्ये येतं काही साधर्म्य आहे, काहींची संगती लावता येते, तसा त्यात एखादा विसंगतपणा असू शकतो। मग सगळ्या नाण्या आपल्याला 1 रुपयाची आहे आणि त्यातच 10 रुपयाचा एक नाणा टाकला, आपण वेगळा म्हणून तो 10 रुपयाचा नाणा वेगळा करू शकतो। म्हणजे त्याच्यामध्ये संगती ज्या बरोबर झाली तशी विसंगती ही त्या ठिकाणी येते आणि हेच आपल्याला या वर्गीकरण या घटकामध्ये अभ्यासायचंय। यातून आपण संगत सारखेपणा असलेले काही घटक दिलेले असतात, थोडक्यात बोलू आपण 3 घटक दिलेले असतात आणि चौथा घटक विसंगत असतो, त्यावेळेला गटात न बसणारा बाब म्हणतो आपण किंवा गटात न बसणारा शब्द म्हणतो। असे वेगवेगळे त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न या बुद्धिमत्ते या विषयामध्ये येत असतात। या ठिकाणी या सर्व या वर्गीकरण घटकामुळे खरं तर बघितलं तर आपल्याला आपल्या इंद्रियाची निरीक्षण शक्ती वाढते, आपल्या इंद्रियाची बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होत असते आणि आपण त्या ठिकाणी या घटकातला उपघटक जो आहे की इंग्रजी अक्षरमाला, तर या ठिकाणी इंग्रजी अक्षरमालांचे जे क्रमांक आहेत त्या क्रमांकानुसार किंवा त्या क्रमांकाचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने, मग त्यांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार, भागाकार, या ठिकाणी
सारखा येणं वेगळा येणं आणि त्यामध्ये आपण बरेचसे काही ट्रिक्स आहेत आपण ते सगळे काही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहू. त्या ठिकाणी मात्र पुढचा व्हिडिओ पण तुम्ही आवर्जून बघा. त्या ठिकाणी या घटकावरती उपघटकावरती आपण जास्तीत जास्त विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.